कौनसे मैडम आई? नाही नाही ते जलसंपदाचं कोण आहे? निखिल चांगदेव देवकाते, महावितरण सल्लागार समिती सदस्य, बारामती। आज मेखळी, सोनगाव, डोरलेवाडी आणि धारगडवाडी या चारही गावाचे शिष्टमंडळ, चारही गावाचे सरपंच सदस्य या ठिकाणी महावितरण मध्ये आलेले आहेत। ते महावितरणने या चारही गावांचे असणारे पाण्याच्या डॅमचं कलेक्शन आज तोडलेलं आहे, त्यामुळं अतिशय हलाकीची परिस्थिती तिथं निर्माण झालेली आहे। तरी आज या शिष्टमंडळाबरोबर आम्ही अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आलो आणि त्यांना विनंती करतो आहे की येथील लाईट कनेक्शन आपण जोडावं आणि या लोकांना, म्हणजे या आमच्या गावातील लोकांना, तिथल्या रहिवाशांना आपण हे जोडून पाण्याचं स्रोत निर्माण होईल या पद्धतीने आपली काही मदत व्हावी। तसेच तिथे पिण्याच्या पाण्याची एवढी अवस्था बिकट आहे या चारही गावाची की तिथं दुसरा कोणताही नैसर्गिक स्रोत उपलब्ध नाही आहे आणि तिथं कृत्रिमरित्या बनवलेलं गेलेलं पाण्याचं डॅम आणि त्याचं कलेक्शन महावितरणाने निकट केल्यामुळं अतिशय हलक्याची परिस्थिती निर्माण झाली आणि भविष्यात ही अजून परिस्थिती बिकट होईल। नवीनच झालेल्या सरपंचीच्या निवडणुकीमुळं नवीन ज्यांनी पदभार स्वीकारलं आहे त्यांना अजून यातले कोणत्याही गोष्टींची माहिती नाही आहे। त्यांना माहिती व्हायच्या अगोदरच या गोष्टी केल्या गेलेल्या आहेत, अचानक त्याच्यावर कारवाई केलेली गेलेली आहे। त्या संदर्भात आम्ही आता सगळे शिष्टमंडळ घेऊन अधिकाऱ्यांच्या भेटीला निघालेलो आहे, नक्कीच यावर तोडगा निघेल असा आम्हाला विश्वास आहे। मेकळे गावचा सरपंच रणजित देवकाते, आजच गेल्या 8 दिवसापूर्वी आमची कार्यकारिणी तयार झाली, सरपंच पदाचा भार आता आम्ही जस्ट घेतलेला आहे आणि आत्ताच काल वीज महामंडळाने पाणी पुरवठा योजनेचे झारगडवाडी, मेकळी, सोनगाव या पाणी पुरवठा योजनेचे कनेक्शन बंद केलेले आहे, त्याच्यामुळे आमची आज पाण्याची परिस्थिती बिकट झालेली आहे। आता आम्हाला पाण्याची गैरसोय झालेली आहे, तर वीज महामंडळाने त्वरित आम्हाला कनेक्शन जोडून द्यावे, जे काही त्यांचं बिल आहे ते भरण्यास आम्ही तयार आहे, परंतु आत्ता आमची वसुली नाही आहे, त्याच्यासाठी आम्हाला थोडासा वेळ द्यावा आणि त्या पद्धतीने आम्ही ते वेळ दिल्या त्या वेळेत आम्ही राहिलेलं वीज बिल भरू। तालुक्यातील झारगवाडी येथे मेखळी सोनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा ही योजना 4 गावांसाठी कार्यान्वित आहे। या योजनेच्या विलंबित थकितामुळे काल वीज मंडळाने येथील वीज कनेक्शन तोडलेलं आहे। नुकतीच मेखळी, सोनगाव आणि झारगवडी या 3 गावांची निवडणूक झालेली आहे। येथील पदाधिकाऱ्यांनी नुकताच कार्यभार घेतलेला आहे। अडचण अशी झालेली आहे की अजून या पदाधिकाऱ्यांना योजनेची माहिती नाही आणि वसुलीला अजून सुरुवात नाही। वीज मंडळाला आमची एवढीच विनंती आहे की बिल भरण्यास सर्व समिती तयार आहे, मात्र थोडीशी सवलत द्यावी अशी आमची सर्व समितीच्या वतीनं विनंती आहे।